नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिलेला आहे। 5 ते 7 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना आता 10% आयकर भरण्याचा पर्याय आहे, पण मग अन्य कुठलीही सूट किंवा लाभ घेता येणार नाही आहे। जुन्या कर प्रणालीमध्ये राहण्याचा पर्याय करदात्यांना देण्यात आलेला आहे। 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही। कृषी कर्जांसाठी सरकारनं 15 लाख कोटींची तरतूद केलेली आहे। तर 2025 पर्यंत देशात 100 नवी विमानतळ उभारण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रोजगारावर भाष्यच केलं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केली आहे। 2.5 घंटे से ज्यादा लंबा भाषण था और उसमें कोई स्ट्रेटेजिक बात मुझे नहीं दिखी। मेन इशू आज हिंदुस्तान के सामने रोजगार और जो इकोनॉमी की हालत है, उसके लिए कोई सेंट्रल स्ट्रेटेजिक आइडिया नहीं था। बहुत सारे टैक्टिकल आइडियाज थे, रिडंडेंसी थी। उन्होंने कहा कि हम इनकम टैक्स कोड को सिंप्लीफाई करेंगे और कॉम्प्लिकेट कर दिया, एक और ऑप्शन दे दिया, तो बड़ी कंफ्यूजन में है। सरकार की जो अप्रोच है वो इस बजट से दिखती है। 2.5 घंटे बात की, लॉन्गेस्ट शायद हिस्ट्री में सबसे लंबा बजट था, मगर उसमें कुछ था नहीं, खोखला था। आरोग्य क्षेत्रासाठी काय काय घोषणा केलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। आरोग्य क्षेत्रासाठी 69,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। पंतप्रधान जन आरोग्य योजनेसाठी 6,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आपण बघतोय आरोग्य क्षेत्रासाठी 69,000 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेसाठी 6,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आयुष्मान भारत योजनेचा विस्तार केला जाणार आहे। तर PPP मॉडेल अंतर्गत छोट्या शहरांमध्ये ग्रामीण भागात नवी रुग्णालय उभारली जाणार आहेत। वैद्यकीय उपकरणांवरील कर निधी रुग्णालय बांधण्यासाठी वापरला जाणार आहे। वाहतूक क्षेत्रासाठी 1.70 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। 2025 पर्यंत 100 नवी विमानतळ उभारणार असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे।